सोलापूर शहरात काल दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी जातीयवादी पोस्ट केल्याने सोलापूर शहरात तनावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे। याची सविस्तर माहिती अशी मोहन भीमराव वैद्य या इस्माने सोशल मीडियावर तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी धार्मिक तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, शत्रुत्व व देशभावना निर्माण करून शांतता भंग करण्याच्या हेतूने ही पोस्ट टाकण्यात आली होती। ही पोस्ट लेखी स्वरूपात असून मुस्लिम धर्माबाबत बदनामकारक अश्लील वक्तव्य या पोस्टमध्ये करण्यात आलं आहे, त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे आता सोलापूर शहरात तणावपूर्वक स्थितीही निर्माण झाली आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाले असून आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या वतीने सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये आरोपी मोहन भीमराव वैद्य यावर वाढीव कलमे लावून कठोर ती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आणि योग्य ती कारवाई न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही कठोर शिक्षा करण्यासंदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले। याची अधिक माहिती प्रहारचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील, शहर प्रमुख अजितभाऊ कुलकर्णी, सोलापूर शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर, काल सोलापूर शहरात एका नालायक व्यक्तीने मुस्लिम समाजाबद्दल जे तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य केलं त्या मोहन वैद्य व्यक्तीचा आम्ही प्रहार संघटनेच्या मार्फत निषेध करतो। खऱ्या अर्थाने सोलापूर शहराचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्वच धर्मातील लोक हे हातात हात घालून सौख्याने नांदत आहेत, परंतु अशा नालायक प्रवृत्तीमुळे जर भविष्यात एखादी दंगल किंवा वाईट घटना घडली तर हे हरामखोर लोक या घटनेचे या ठिकाणी जबाबदार राहतील आणि म्हणून पोलीस प्रशासनाने, जेलरोड पोलीस प्रशासनाने याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आमचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार, सर्वच ही टीम या ठिकाणी आलेली असून आमचे पोलीस प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे, तुम्ही काम खूप छान केलेलं आहे, परंतु या प्रकरणात जेवढी कलमं तुम्हाला वाढवता येतील ती कलमं वाढवून ह्या नालायक व्यक्तीला या ठिकाणी शासन झालं पाहिजे आणि जर तसं नाही झालं तर आमचा पोलिसांना विरोध नाही, परंतु आम्ही याबाबतीत सोलापूर शहराच्या सुरक्षिततेसाठी किंवा भविष्यात कुठली वाईट घटना घडू नये म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आपले गृहमंत्री वळसे पाटील असतील यांना पुढील 2 दिवसात भेटल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। प्रमुख अजित कुलकर्णी, काल मोहन वैद्य या इस्माने मुस्लिम धर्माच्या भावना दुखावण्यासारखं जे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करून मुस्लिम समाजाच्या भावना जे दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल प्रथमतः आम्ही त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा निषेध करतो आणि पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केलेली आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। आमचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की वाढीव कलम जे आहेत जे खरंच या गोष्टीला लागू होतात ते पोलिसांनी लावणं हे गरजेचं आहे। अशा हरामखोर माणसाला काय, तो आम्हाला भेटला तर त्याला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कुठलाही धर्म असो, तू काय धर्माचा मालक झालेला नाही आहे, कुठल्याही धर्माच्या भावना दुखावणं हे गरजेचं नाही आहे। तू जर काय करायचं असेल तर तुझी कुठं घालायची तिथे तू घाल, पण आमचं म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की कुठल्याही धर्माच्या भावना दुखवणं आपण हे चुकीचं आहे। आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो आणि जर तू कधी बाहेर आम्हाला दिसलास तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद।